पुलिस थाना टीम ने सोमवार की रात डकैती की फिराक में बैठे 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। अजनी पुलिस थाना टीम ने गुप्त जानकारी पर थाना क्षेत्र के रेलवे क्वार्टर परिसर से डकैती के फिराक में बैठे 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों में नवीन शिंदे, राम मानकर, जितेंद्र कुमार स्वर्ण, जेत आड़े, गणेश खोबरा गड़े है। पुलिस ने आरोपियों के पास से लोहे के शस्त्र, तलवार और मिर्ची पाउडर जब्त किया है। आरोपियों में 2 आरोपियों पर पहले से ही मामले दर्ज होने की जानकारी पुलिस निरीक्षक कल्याणी हुमने इन्होंने दी। पुलिस स्टेशन अजनी इथे रात्री दरम्यान पेट्रोलिंग पार्टी जी होती, आमचे ऑफिसर होते, आमचे नाईट ऑफिसर, त्यांना अशी माहिती मिळाली की काही इसम तिथे गुप्त 4-5-6 लोक असे बोलून काहीतरी चुकीची कारवाई करण्याच्या हेतूचा आहेत म्हणून असं माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पार्टी आम्ही तिथे पाठवली आली असता, त्यावेळेस 4-5-7 जे आरोपी म्हणजे मुलं होते त्यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडून काही सामान जप्त करण्यात आलं। ते 4-5 जे होते, 5 आम्ही आता 8 आरोपी अटक केलेले आहेत। त्यांच्याकडे एक लोखंडी हत्यार, तलवार आणि अजून घरपोळीचे साहित्य जसं की मिरची पावडर वगैरे हे त्यांच्याकडून जप्त करण्यात आले। आणि हा जो गुन्हा रजिस्टर करण्यात आला, ही घटना रात्रीचे दरम्यान 2:30 घटना आहे। रेल्वे पोलीस स्टेशन जे आहे अजनी रेल्वे क्वार्टर्स निक्षु चौक ही घटना झालेली आहे। तर आता पुढील तपासासाठी जे आहे आम्ही आता आज PCR करिता आरोपींना कोर्टात पेश करणार आहोत। आणि ह्यामध्ये जे आरोपी पळून गेलेले आहेत त्यांची आम्हाला माहिती घ्यायची आहे। 2-3 आरोपी असणार आहे, त्याच्यामध्ये ती माहिती घ्यायची आहे। अजून ह्या प्रकारचे जे गुन्हे ऑलरेडी जे 2 आरोपी आहेत, ते 2 आरोपीवर ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत, घरपोळीचे, चोरीचे आणि हत्यार जप बाळगण्याचे। तर आम्ही तो पण तपास आता करणार आहे की या आधी पण जे कुठे केलेले आहेत ते पण आम्हाला तपास करायचा आहे। याकरता आता आम्ही PCR आज घेणार आहोत। 5 आरोपी अटक आहेत, त्यामध्ये सर्वन जय नाडे, नवीन गणेश शेंडे, राम मानकर, जितेंद्र कुमार आणि गणेश खोबरा असे 5 आरोपी आहेत। त्याचे जे 2 आरोपी आहेत हे ऑलरेडी आमच्या रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। बाकीचे 7 आरोपी जे आहेत ते आमचा शोध आम्ही घेतो, त्यांची विचारपूस करतो। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज़, नागपुर।